नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सर्व खासगी कोविड लसीकरण केंद्रामध्ये 18 ते 59 वर्षावरील नागरिकांचे दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले आहेत. त्यांना प्रिकॉशनरी म्हणजेच प्रतिबंधात्मक डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. 18 ते 59 या वयोगटातील नागरिकांचे प्रिकॉशन डोसचे लसीकरण हे फक्त खासगी कोविड लसीकरण केंद्रामध्ये उपलब्ध आहे. खासगी कोविड लसीकरण केंद्रामधील लसीकरण सशुल्क असणार असून पहिले 2 डोस ज्या लसीचे घेतले आहेत तीच लस प्रिकॉशन डोससाठी घ्यावी लागणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील 81 रुग्णालयांना कोविड लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक कार्याची दखल घेत त्यांना संत जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हरिभक्त मदन महाराज गोसावी यांच्या हस्ते विश्वात्मक साहित्य संमेलनामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे, चेतन आनंद महाराज, डॉ अनिल प्रभुते, हरिभक्त पारायण मारुती महाराज करेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. न्यायाच्या अधीन राहून आणि शासनाच्या नियमांना धरून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांनी केले आहे. पेण तालुक्यातील गागोदे येथे लाल मैदान मंडळाच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींचे उद्घाटन पंढरीशेठ फडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. अष्टविनायक तीर्थक्षेत्र आणि सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाची जुनी इमारत तोडून 1 वर्ष उलटले तरी देखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही. सध्या स्थानकाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. यामुळे येथील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाच्या बांधकामात होणाऱ्या दिरंगाईबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओवा येत्या सोमवारपासून पाली बसस्थानकाच्या आवारात आमरण उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भातील त्यांनी पेण परिवहन विभागाला आणि संबंधित प्रशासनाला निवेदन दिले आहे. महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे बुधवारी अलिबागमध्ये संविधान जागर यात्रा काढण्यात आली. जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे 6 ते 16 एप्रिल दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबवण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार रायगड जिल्ह्यातील पुढील 10 दिवस विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यातीलच एक उपक्रम म्हणून बुधवारी अलिबाग येथे संविधान जागर यात्रा काढण्यात आली. या यात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. अलिबाग तालुक्यातील थळ आणि नवगाव परिसरातील RCF कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांना मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन कंपनीने दिल्याने कोळी बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भाजपा आमदार रमेश पाटील यांनी याबाबत काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रसायन आणि खत मंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेऊन मच्छीमारांना न्याय देण्याची मागणी केली होती. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याचे आदेश देताच बुधवारी RCF कंपनी प्रशासन आणि आमदार पाटील यांच्या निवासस्थानी एक विशेष बैठक झाली. बैठकीमध्ये कोळी बांधवांचे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे मान्य करण्यात आल्याने स्थानिक कोळी बांधवांकडून भाजप आमदार पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कर्जत शहरात गॅस्ट्रोची साथ आली आहे. या साथीच्या आजारामुळे नागरिक आजारी पडले असून त्यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती मिळताच नगर परिषद सतर्क झाली असून नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे. सध्या कडक ऊन पडत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वर चढत असताना कर्जत शहरातील 40 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. लागण झालेल्या 40 जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अलिबाग रेवगंडा मार्गावरील बागमळा येथे बुधवारी JSW कंपनीची बस आणि ST बस यांचा अपघात झाला आहे. मुरुड आगाराची ST बस रेवदंडा मार्गे मुंबईकडे निघालेली अलिबाग रेवदंडा मुख्य रस्त्यावरील बस बागमळा येथील शारदा पेट्रोल पंपाजवळ आली असता तिची आणि JSW कंपनीत जाणाऱ्या बसची धडक झाली. या अपघातात दोन्ही बसमधील 16 जण जखमी झाले असून यातील एक गंभीर जखमी आहे. जखमींवर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अनेकदा या वळणावर अपघाताच्या घटना घडल्या असून या वळणाची तीव्रता कमी करावी अशी मागणी केली जात आहे. खोपोलीतील अल्ट्रा लायब्रोटरीज कंपनीला लागलेल्या आगीनंतर अवघ्या महिन्याभरात खालापूरमधील आतकर गाव येथील गेल्या 5 वर्षांपासून बंद असलेल्या DPCL केमिकल कंपनीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या बंद कारखान्यात 400 आसपास असलेल्या पिंपांमध्ये केमिकल भरलेले होते. या लागलेल्या आगीमुळे संपूर्ण केमिकलचा साठा जळाला आहे. आगीच्या धुराचे लोट 4 किलोमीटर अंतरावरून दिसत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाचे जवान मोहन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 2 तासात आगीवर नियंत्रण मिळवले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ED ने आणखी एक मोठा धक्का देत त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. ED कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, 3 फ्लॅट, गोवावाला कंपाऊंड येथील व्यावसायिक जागा, वांद्रे पश्चिमेतील 2 फ्लॅट, उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ED कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या नवाब मलिक यांच्या स्वतःच्या नावावर तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहेत. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. कर्जत तालुक्यातील 21 गावांमध्ये मुंबईच्या रोटरी क्लब ऑफ देवनारतर्फे अनेक सामाजिक कामे करण्यात आली आहेत. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई या सेवाभावी संस्थेने कर्जत तालुक्यातील होमगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे लोकार्पण रोटरी देवनारचे ज्येष्ठ सदस्य कुलभूषण जेटली आणि अध्यक्ष सुधीर मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी होमगावच्या सरपंच मनीषा बारशी, ज्येष्ठ रोटरियन कन्नन, देवनार रोटरीच्या सदस्या नलिनी कन्नन, पद्मा कपूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संगणक परिचालकांच्या मानधनाबाबत लावण्यात आलेली इनव्हॉइस क्लेमची अट रद्द करावी याच्यासह इतर मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांनी बुधवारी रायगड जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायतींमधील अनेक सरकार सेवा केंद्रांमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांना CAC SPV या कंपनीकडून 3 महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. मानधनासाठी दर महिन्याला जो इनव्हॉइस क्लेम करावा लागतो त्यासाठी कंपनीकडून जाचक अट लावली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांना हक्काच्या मानधनाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे ही अट काढण्यात यावी या मागणीसाठी परिचालकांनी ठिय्या आंदोलन केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या निर्देशांबद्दल माहिती देण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये उप अधीक्षक लगारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित करून समाज प्रबोधन करावे असे सांगितले. तसेच मिरवणुकीमध्ये डॉल्बी आणि DJ मुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. नेरळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्यासह नेरळ, मोहाचीवाडी, दहिवली, दिक्सल, आसल, नांदगाव, शेलू, बोपेले येथील मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. तालुक्यातील केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे आणि त्यांचे असंख्य सहकारी येत्या शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. आपटा गावातील मैदानावर हा सोहळा होणार असून
यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, तालुकाध्यक्ष रुमशेठ भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कर्नाळा बँकेत करोडो रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेले शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने निकाल देण्यास न्यायालयाने सुरुवात केली, मात्र न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपली असल्यामुळे निकाल देण्यासाठी 18 एप्रिल ही पुढील तारीख दिली आहे. त्यामुळे विवेक पाटील यांच्या तुरुंगातील मुक्काम आणखी 5 दिवसांनी वाढला आहे.